मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया. सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया. साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे. साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे. चाहे जहां भी हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे. हम सब एक होकर बोलेंगे, खुशियों से शोर मचा देंगे. Praise the Lord. आज आपला प्रार्थना बैठे आपण प्रार्थना करीत आहोत.
करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि आपण आपल्या फर्स्ट शिक्षक मुलांसाठी प्रयत्न करीत आहोत आणि आपण आपल्या ऑनलाइन चिल्ड्रन चर्च द्वारे भारतातील सर्व मुलांपर्यंत पोहोचत आहोत। हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काय तुम्हाला माहिती साइन लैंग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते, हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते। याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता। याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता आणि आपण छोटी बेबी बरोबर पण बोलू शकता। आहे ना ही चांगली गोष्ट? चला तर मग शिकूया आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता। सजदा करू
अच्छा तू माझा धैर्य माझा प्रभु माझी ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकता संग्रहाची आणि आपण खूप चांगले चांगले गोष्ट शिकणार आहोत. आता ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकता संग्रहाची आणि आपण खूप चांगले चांगले गोष्ट शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. ही वेळ आहे राक्षडीची. आज दिनांक रविवार 26 तारीख आणि आजचं वचन आहे हे सर्व तुमच्यासाठी होते. 2 कुरिंथीकरस पत्र ह्याचा 8 अध्याय आणि 9 वचन सांगत, कारण तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा माहित आहे की जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला यासाठी की त्याच्या गरिबीने तुम्ही श्रीमंत व्हावे. यासाठी की त्याच्या गरिबीने तुम्ही श्रीमंत व्हावे. प्रभू येशू जन्मला, क्रूसावर खेळला गेला, जिवंत झाला आणि स्वर्गात गेला. हे सर्व तुमच्यासाठी झाले. जे काही त्याने केले ते तुमच्या पर्यंत सार्वकालिक जीवन आणण्यासाठी केले. देवाचे जीवन, कारण तुम्ही कोणताही दिवस दुःख, अशस्वी किंवा आजारात न घालवावे. हे महान नाही का? आज त्याच्या त्यामुळे त्यागामुळे तुमच्याकडे प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण श्वास मध्ये
राहण्याचा अधिकार आहे तुम्हा। त्यामुळे जसे तुम्ही क्रिसमसचा उत्सव साजरा करता, मी तुम्हाला उत्साहित करतो की एखाद्या व्यक्तीला ह्याच्या तारणाच्या संदेशाबद्दल सांगा, कारण तुमच्या प्रमाणे तेही या मूल्यवान भेटीला ग्रहण करतील। हालेलुया। आजचं वचन संदर्भ आहे 1 योहान ह्याचा 3 अध्याय आणि 8 वचन ते 9 वचन। चला आपण हात उचलूया आणि माझ्या मागे प्रार्थना करूया। धन्यवाद पित्या, विजयी, स्वास्थ, यश, शांती, संपदा आणि आशीर्वादाच्या या जीवनासाठी ज्याला मी ख्रिस्तात ग्रहण केले आहे। मी दर दिवशी या जीवनाचा आनंद घेतो येशूच्या नावात, आमेन। हालेलुया। बाय बाय। बसल्या बसल्या बोर झालात का? चला उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया। ¡Suscríbete!
लॉर्ड, हालेलुया। कसे आहात तुम्ही सगळे आणि तुम्हा सर्वांना मेरी क्रिसमस, हालेलुया। आणि जे कोणी तुमच्या बरोबर बसले आहेत त्यांना बोलू शकता मेरी क्रिसमस, हालेलुया। माझा विश्वास आहे की काल क्रिसमस होता आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी या क्रिसमसच्या उत्सवाला खूप खूप आनंदाने साजरा केला असणार, हालेलुया। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आमच्याद्वारे मेरी क्रिसमस, हालेलुया। आणि आजचा आमचा विषय आहे येशू आमचा उद्धार करता आहे। जसे की आपण सर्वांनी काल क्रिसमसचा उत्सव साजरा केला आणि क्रिसमसच्या दिवशी काय झाले होते, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता, हालेलुया। पण काय तुम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म का झाला होता? येशू ख्रिस्त या विश्वामध्ये नाही आले होते की ख्रिश्चन धर्माला सुरू करायचे होते किंवा एका नवीन धर्माला सुरू करायचे होते, नाही। येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्माला किंवा नवीन धर्माला सुरू करण्यासाठी नाही आले होते। बऱ्याच लोकांनी येशू ख्रिस्ताबद्दल ऐकले आहे, वाचले आहे आणि ते म्हणतात येशू ख्रिस्त आला आमच्यासाठी मरण्यासाठी, येशू ख्रिस्त आला आमच्या पापासाठी, हालेलुया। हा, येशू ख्रिस्ताने क्रूसवरती आपले जीवन दिले आपल्या पापासाठी, परंतु हेच एकमात्र कारण नव्हते येशू ख्रिस्ताचे या विश्वामध्ये येण्याचे। येशू ख्रिस्त, तुम्ही म्हणाल तर येशू ख्रिस्त का आले? हा प्रश्न, येशू ख्रिस्त या विश्वामध्ये का आले? येशू ख्रिस्त या विश्वामध्ये आले अनंत जीवनला देण्यासाठी, हालेलुया। अनंत जीवनाचा अर्थ काय आहे? परमेश्वराचे जीवन। अनंत जीवनाचा अर्थ आहे ते जीवन ज्याची कुठली सुरुवात नाही, कुठला अंत नाही, ते जीवन ज्याचा नाश नाही करू शकत, त्याचा मृत्यू नाही, कुठली हार नाही, हालेलुया। जेव्हा आपला जन्म झाला होता, ज्या जीवनाच्या द्वारे आपण जन्मलो होतो, त्याची सुरुवात, त्याचा एक अंत आहे, त्याच्यात हार आहे, त्याच्यात मृत्यू आहे, हालेलुया। पण ज्या दिवशी आपण येशूला आपला प्रभू, आपला स्वामी ग्रहण केले, आणि जेव्हा आपण येशूला आपला प्रभू, आपला स्वामी ग्रहण केले, आपले काय झाले? नवीन जन्म झाला। आणि हीच ती वेळ होती आपण या अनंत जीवनाला ग्रहण केले, परमेश्वराच्या जीवनाला आपण ग्रहण केले, हालेलुया। पास्टर क्रिसने सांगितले की जर तुम्ही ओळखाल ते कारण की येशू ख्रिस्त या विश्वामध्ये का आले होते, येशू ख्रिस्ताचा या विश्वामध्ये येणे किती 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 महत्वपूर्ण होते, हालेलुया। तर अनंत जीवनाला केव्हा ग्रहण करतात? जेव्हा येशूला आपल्या प्रभू रूपामध्ये स्वीकारतो, जेव्हा आपला नवीन जन्म होतो। आणि अनंत जीवनाला कुठे ग्रहण करतात? आपल्या आत्म्यामध्ये आपण ग्रहण करतो। अनंत जीवन म्हणजे परमेश्वराच्या जीवनाला आपण काय बोलू शकतो? एक कधी न संपणारं जीवन, जसे मी तुम्हाला सांगितले, ज्याची कुठली सुरुवात नाही, ज्याचा कुठला अंत नाही, नेहमीचे जीवन, कधीही न संपणारे जीवन। आणि हे जीवन केवळ परमेश्वराकडे आहे, हालेलुया। आणि हेच कारण आहे की परमेश्वराने येशू ख्रिस्ताला पाठवले आपल्याला हे जीवन देण्यासाठी, परमेश्वराचे जीवन आपल्याला देण्यासाठी, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। योहान 10:10 त्याचं 10वं वचन सांगते, चोर येतो तो केवळ चोरी घात करण्यासाठी व नाश करावयास येतो, मी तर यासाठी आलो की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी, विपुलपणे प्राप्त व्हावी, हालेलुया। येशू ख्रिस्त का आले? ते सांगत आहे ते आले जीवन देण्यासाठी। आणि कसे आपण कसे घेऊ शकतो? विपुलपणे, भरपूर प्रमाणात, हालेलुया। आणि हे जे जीवन त्याच्याबद्दल सांगत आहे ते कुठले साधारण जीवन नाही, ते कोणाचे जीवन आहे? ते कुठले जीवन आहे? परमेश्वराचे जीवन, ते अनंत जीवन आहे, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि येशू ख्रिस्त आले या जीवनाला देण्यासाठी, परमेश्वराचे जीवन आपल्याला देण्यासाठी। विचार करा, परमेश्वराचे जीवन, परमेश्वराचे, हालेलुया। की येशू ख्रिस्त काय देण्यासाठी आले?
परमेश्वराचे जीवन आपल्याला देण्यासाठी आले. हालेलुया. आणि आपण या अनंत जीवनाला ग्रहण करू शकलो. का करू शकलो? की येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जन्मले, या पृथ्वीवर आले, हेच ते कारण होते जेणेकरून आपल्याला काय देऊ शकणार? परमेश्वराचे जीवन. या पृथ्वीवर आले हेच कारण आहे. याचमुळे हे शक्य झाले की आपण परमेश्वराचे जीवन काय करू शकलो? ग्रहण करू शकलो. हालेलुया. येशू ख्रिस्त आपला उद्धारकर्ता आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की येशूच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तो आला यासाठी की या जीवनाला ग्रहण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. विचार कर, आपण काय अजून मागू शकतो? हालेलुया. हे सर्वात अद्भुत उपहार आहे जे परमेश्वरने आपल्याला दिला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बरेच ख्रिस्ती नाही समजत अनंत जीवनाचा अर्थ काय आहे. जेव्हा त्यांनी येशूला आपला प्रभू ग्रहण केला, ते नाही जाणत की त्यांनी काय ग्रहण केले. हेच कारण आहे की अनंत जीवनाची समज त्यांच्यामध्ये नाही. हेच कारण आहे की जे जीवन येशू ख्रिस्त त्यांना घेऊन आले, ते त्याच्याद्वारे एक छोटेसे जीवन जगावे. त्यांच्यामध्ये समजण्याची अनंत जीवनाचा अर्थ परमेश्वराचे जीवन, कधीही न संपणारे जीवन. हालेलुया. ज्याची कुठली सुरुवात नाही, ज्याचे कुठले अंत नाही, त्या ठिकाणी मृत्यू नाही, त्या ठिकाणी हार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने कर्ज फेडले आहे. त्याने स्वतःला देऊन टाकले जेणेकरून आपण या जीवनाला ग्रहण करू शकतो. आपल्याला आणखी काही करावयाची आवश्यकता नाही. आपल्याला केवळ येशू ख्रिस्ताला आपल्या प्रभूच्या रूपामध्ये ग्रहण करण्याची आवश्यकता आहे. आणि बस आपण त्या जीवनाला काय करू शकतो? ग्रहण करू शकतो. परमेश्वरच्या जीवनाला ग्रहण करू शकतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताने आपल्याला वाचवले. पहिले अंधकारामधून काढून त्याने आपल्याला कुठे आणून ठेवले? परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला आणून ठेवले आहे. हालेलुया. जर आपला उद्धार झाला, जर आपण नवीन जन्मलो आहोत, तर यावेळेस कुठे आहोत? आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या ख्रिसमस उत्सव करत आहात, येशूचा जन्माचा उत्सव तुम्ही करत आहात, तर जेव्हा तुम्ही ह्या उत्सवाला साजरा करत आहात, तर सचित राहा की आपण का येशूच्या जन्माचा उत्सवाला साजरा करत आहोत. आपण ह्या उत्सवाला साजरा करत आहोत, आपल्याला माहित आहे की येशू ख्रिस्त काय करण्यासाठी आले. हालेलुया. आम्हाला माहित आहे तो आला आम्हाला अनंत जीवन, परमेश्वराचे जीवन देण्यासाठी. जेव्हा तुम्ही या ख्रिसमसच्या उत्सवाला साजरा करत आहात, तेव्हा परमेश्वराचा धन्यवाद करा. येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करा, जे काही त्यांनी आपल्यासाठी केले, जे जीवन ते आपल्यासाठी घेऊन आले, त्यासाठी त्याचा धन्यवाद करा. हालेलुया. धन्यवाद करा. कशा प्रकारे या विश्वामध्ये आपल्यासाठी आले, आपल्याला अनंत जीवन देण्यासाठी, आपल्याला त्याच्या सारखे बनविण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसे मी तुम्हाला सांगितले की येशू ख्रिस्त ख्रिस्ती धर्माला, ख्रिस्ती नवीन धर्म सुरू करण्यासाठी नाही आले. त्यांनी काय सांगितले? मी आलो आहे जीवन देण्यासाठी. कोणते जीवन? ते साधारण जीवन नाही, हे परमेश्वराचे जीवन आहे, अनंत जीवन आहे. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये कुठली मृत्यू नाही, कुठली असफलता नाही, कुठली हार नाही. हे परमेश्वराचे जीवन आहे, ते जीवन जे केवळ पुढे आणि उंच जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही आनंद करत आहात, या ख्रिसमसला सेलिब्रेट करत आहात, तर सचेत राहा की आपण काय सेलिब्रेट करत आहोत. ते कारण ज्यासाठी ते आले आपल्याला अनंत जीवन देण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जसे मी नेहमी सांगते, जेव्हा तुम्ही या ख्रिसमसला साजरा करत आहात, तर आपल्या मित्रांना जरूर सांगा की येशू ख्रिस्त का आले. ते आले अनंत जीवन देण्यासाठी, परमेश्वराचे जीवन. हालेलुया. ज्याला कुठली सुरुवात नाही, ज्याचा कुठला अंत नाही, हालेलुया, ते आहे परमेश्वराचे जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी खूप उत्साहित आहे. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण पण खूप उत्साहित आहात. जसे मी तुम्हाला सांगितले, आपल्या मित्रांना पण जरूर सांगा की येशू ख्रिस्त का आले, आपण का ख्रिसमसचा उत्सव साजरा करतो. आम्ही पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत मेरी ख्रिसमस अँड गॉड ब्लेस यू. वाव, आज आपण खूप काही शिकलो. आणि आता ही वेळ आहे घोषणेची.
हालेलुया प्रेज द लॉर्ड ही वे आहे घोषणाची तुम्ही जिथे कुठे आहात उभे राहू शकता प्लीज उंच करून माझ्या मागे बोला परमेश्वर मी तुमचे आभार मानतो पवित्र आत्म्याच्या उपायासाठी धन्यवाद पवित्र आत्मा नेहमी माझ्या सोबत राहण्यासाठी आणि मला वचन शिकवण्यासाठी मला मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वर तुमचे धन्यवाद ही सारी घोषणा आपण येशू ख्रिस्ताचे नावामध्ये मागतो आमेन आमच्या बरोबर घोषणा केल्याबद्दल धन्यवाद बाय बाय प्रेज द लॉर्ड हालेलुया जो तुम्ही हा प्रोग्राम पहिल्यांदा पाहत आहात आणि तुम्ही अजूनपर्यंत येशूला आपला प्रभू आपला मित्र नाही बनवले आहे तर ही वेळ आहे तुम्ही आमच्या बरोबर ही प्रार्थना करू शकता. आज आपण शिकलो की येशू ख्रिस्त आले आपल्याला अनंत जीवन देण्यासाठी परमेश्वराची जीवन हालेलुया. तुम्ही ही प्रार्थना आमच्या बरोबर करू शकता आणि त्या अनंत जीवनाला परमेश्वराच्या जीवनाला ग्रहण करू शकता. तर जिथे कुठे तुम्ही आहात आपल्या स्थानावर उभे राहू शकता आपल्या हातांना स्वर्गाच्या वती उंच करून डोळ्यांना बंद करून माझ्या मागे या प्रार्थनेला आपल्या मुखाने बोला. बोलणे खूप जरुरी आहे. आपल्या हृदयाने विश्वास करा हालेलुया. तर तयार आहात तुम्ही सर्वजण तर माझ्याबरोबर ही प्रार्थना बोलू शकता. प्रिय पित्या मी विश्वास करत आहे येशू ख्रिस्त जीवित परमेश्वराच्या पुत्रामध्ये मी विश्वास करत आहे तो माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी क्रूसवरती मेला आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठविले आहे. आज तो जिवंत आहे. मी येशू ख्रिस्ताला बोलावत आहे आपल्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर मी वाचलो आहे आजपासून मी तुमचे लेकरू आहे माझा उद्धार झाला आहे मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला ग्रहण करत आहे. धन्यवाद परमेश्वर आजपासून मी तुमचे लेकरू आहे हालेलुया येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया. जर तुम्ही आमच्या बरोबर ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुमचे स्वागत आहे हालेलुया. आणि जर तुम्ही माझ्या बरोबर ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर मी तुमचा धन्यवाद देते प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी ह्या वेळेस आपले हृदय तुम्हाला दिले. प्रभू मी तुमचा धन्यवाद देते आणि म्हणते सैतान आणि अंधकाराचा यांच्या जीवनामध्ये कुठलाही अधिकार नाही. मी येशूच्या नावाला त्यांच्या जीवनावरती बोलते हे आशिषित आहे आणि एक आशिष आहे. मी त्यांना आशिष देते तुमच्या आत्मा तुमचे वचन तुमची कृपा तुमचे अनुग्रहाच्या द्वारे हे सुरक्षित आहे. परमेश्वर मी तुमचा धन्यवाद देते आणि सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते आमेन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहत आहात तर आमची डिटेल स्क्रीनवर दिले आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना बोलून बँक ट्रान्सफरच्या द्वारे देखील आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही सेंटरमध्ये आम्हाला पाहत आहात तर तुम्ही आपली भेट सेंटरमध्ये देऊ शकता हालेलुया. चला आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर आम्ही तुमचा धन्यवाद देतो या भेटीला घेऊन येण्याचा अनुग्रह आणि वेळेसाठी. ही भेट आपल्या आत्म्याच्या द्वारे पवित्र आणि तुम्हाला ग्रहण करण्याच्या योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर जसे आम्ही दिले आहे याची मोठी पिके वेगाने येत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमच्या जीवनामध्ये कुठली कमी कुठली घट नाही प्रभू. धन्यवाद परमेश्वर. या भेटीवर तुमच्या आशिषाच्या आव्हानाला बोलते. ही भेट वाढत आहे मल्टीप्लाय होत आहे राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देते परमेश्वर आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते आमेन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ही वेळ आहे देवीय स्वास्थ्याची. जर तुमच्यामध्ये कोणी असे आहे ज्याची तब्येत ठीक नाही तुम्ही आजारी आहात तर ही वेळ आहे तुमच्यासाठी प्रार्थना करणार आणि विश्वास करा की परमेश्वराने आपल्याला स्वास्थ्य दिले आहे
आपले जीवन दिले आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे आपण नेहमी स्वास्थ्यमध्ये राहावे. हालेलुया. विश्वास करा, जेव्हा मी प्रार्थना करणार परमेश्वराची सामर्थ्य त्या ठिकाणी काम करत आहे तुम्हाला ठीक करण्यासाठी. तर जिथे कुठे तुम्हाला त्रास आहे एक हात त्या ठिकाणी ठेवू शकता आणि चला आपण संगती प्रार्थना करूया. प्रभू मी तुमचा धन्यवाद देते आणि प्रार्थना करते प्रत्येक व्यक्तीसाठी जो प्रोग्रामला पाहत आहे जर ते आजारी आहेत प्रभू, आय कमांड एव्हरी सिकनेस एव्हरी इन्फॉर्मिटी टू लिव्ह एव्हरी पेन, प्रत्येक दुखण्याला जाण्याला बोलते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये. ओ धन्यवाद परमेश्वर, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत हा त्यांच्या शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये तुमचे जीवन तुमचे सामर्थ्य काम करत आहे. मी म्हणते प्रभू यांच्या शरीराच्या प्रत्येक अंग योग्य रीतीने काम करत आहे येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये. जसे आम्ही प्रार्थना करते प्रभू तुमचे सामर्थ्य त्या ठिकाणी काम करत आहे प्रभू. हा प्रभू धन्यवाद, प्रत्येक व्यक्ती स्वास्थ्याला ग्रहण करत आहे स्वास्थ्याला ग्रहण करत आहे. मी तुमचा धन्यवाद, त्यांचे दुखणे जात आहे त्यांच्या हड्ड्यांमध्ये तुमचे सामर्थ काम करत आहे प्रभू. धन्यवाद धन्यवाद प्रभू धन्यवाद धन्यवाद प्रभू धन्यवाद. मी म्हणते ते स्वास्थ आणि ठीक आहे प्रभू. धन्यवाद प्रभू येशू, या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आमच्या बरोबर ही प्रार्थना केली आहे तर माझा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या दैवीय स्वास्थ्याला ग्रहण केले आहे. आमचे डिटेल्स स्क्रीनवर दिले आहेत, आम्हाला फोन करून किंवा मेसेजच्याद्वारे नक्की सांगा की परमेश्वरने तुमच्या बरोबर काय केले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, माझा विश्वास आहे तुम्हा सर्वांना आज खूप खूप मजा आली आणि अजून पण आम्ही क्रिसमस हा उत्सव आनंद आम्ही साजरा करत आहोत, येशूच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करत आहोत. हालेलुया. आणि जसे आम्ही आज शिकलो आहोत सगळ्यांना जरूर सांगा, आपल्या मित्रांना सांगा येशू का आला. तो आला अनंत जीवन देण्यासाठी, परमेश्वराचे जीवन देण्यासाठी. हालेलुया. आणि तुम्हाला माहित आहे की आमचा क्रिसमसचा एक विशेष प्रोग्राम आहे जो मी तुम्हा सर्वांना उत्साहित करणार. तुम्हाला त्याची डिटेल स्क्रीनवर दिसतील, तुम्ही त्या प्रोग्रामला जरूर पहा. खूप खूप मजेदार आहे, त्याच्यात गाणे आहे, डान्स आहे, संदेश आहे आणि शेवटी प्रत्येक व्यक्तीसाठी विशेष प्रार्थना पण आहे. हालेलुया. तुमच्या कुटुंबाबरोबर पाहू शकता, तुम्ही इच्छिता दुसऱ्यांना येशूच्या बद्दल सांगावे तर त्यांना या प्रोग्रामचा लिंक जरूर द्या. जितक्या पण लोकांना तुम्ही ओळखता सगळ्यांना उत्साहित करा, सगळ्यांना लिंक शेअर करा, त्यांना बोला या प्रोग्रामला पहा आणि तुम्ही ख्रिसमस त्यांच्या बरोबर सेलिब्रेट करू शकता. आपल्या मित्रांना घरी बोलू शकता आणि ह्या प्रोग्रामला दाखवू शकता हा प्रोग्राम आणि बरेच काही आहे या प्रोग्रामच्या द्वारे. तर जसे मी तुम्हाला सांगितले तुमच्या मित्रांना बोलवा आणि मित्रांबरोबर या प्रोग्रामला नक्की पहा. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे की त्या सर्वांना माहीत होईल की येशू का आले. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा येण्याचा उद्देश काय होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला आपण परमेश्वराचा धन्यवाद देऊया त्या सगळ्या वस्तूसाठी जे आज आपण शिकलो आहोत, परमेश्वराच्या प्रेमासाठी, परमेश्वराच्या दयेसाठी, भलाईसाठी. हालेलुया. तर जिथे कुठे तुम्ही आहात आपल्या स्थानावर उभे राहू शकता, आपल्या हातांना स्वर्गाच्या वरती करून परमेश्वराचा धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला महिमा द्या. रिक्रबोशोंटालिक्रमोंदरबा. हा परमेश्वर मी तुमचा धन्यवाद देते, तुमच्या नावाला उंच उठवते. महिमा धन्यवाद प्रभू, तुमच्या सारखा कोणी नाही प्रभू. मी प्रार्थना करते प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी जो या प्रोग्रामला पाहत आहे, ते आशिष आहे प्रभू. मी धन्यवाद देते, सर्व गोष्टी मिळून त्यांच्यासाठी भलाई निर्माण करत आहे. त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुमच्या ज्ञानाची सुगंध प्रत्येक ठिकाणी पसरत आहे. ते निर्भीकतापूर्वक सुवातेचा प्रचार करत आहे, ते सुरक्षित आहे. दिव्य स्वास्थ्य त्यांचे आहे. मी आनंद शांती आणि भरपूरीला बोलते प्रभू. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावाला त्यांच्या जीवनामध्ये बोलते प्रभू. मी तुमचा धन्यवाद देते प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी.
प्रभु धन्यवाद धन्यवाद. ते प्रत्येक दिवशी तुमचे प्रेम, तुमची भलाई, तुमच्या कृपेमध्ये चालत आहे. तुमचा अनुग्रह त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी तुम्हाला धन्यवाद देते. ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मेरी क्रिसमस. तर पुढच्या रविवारी आम्ही पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय अँड गॉड ब्लेस यू. मला माहिती आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.